आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. काय भगवानराव मोर्चाची हवा गेली काय? महादेवराव महाडिक यांचा सवाल. संतप्त जमाव, अशांत वातावरण. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलन स्थळी किनी नाक्यावर माजी आमदार आणि कोल्हापूर जिल्ह्याचे नेते महादेवराव महाडिक यांची एंट्री. थेट सवाल आणि सगळेच अवाक. कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावात आणि तालुक्यात महादेवराव महाडिक यांना मानणारा वर्ग आहे. महाडिक ही स्वतंत्र ताकद आहे हे जिल्ह्यानं आजवर पाहिलं. महाडिक जातात तिथं वादळ निर्माण होतं आणि क्षमत. राज्यभरात सगळीकडे टेन्शन. स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते कुणाला रोखतात, कुणाच्या गाडीवर दगड मारतात आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांची धरपकड. सगळे राजकीय नेते धास्तावलेले. कोल्हापूर जिल्ह्यातील किनी नाक्याकडे सगळ्यांच्याच नजरा. कारण पुणे बेंगळूर महामार्ग किनी नाका येथे स्वाभिमानीचे कार्यकर्ते रोखून धरणार. रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रचंड पोलीस बंदोबस्त. ठिकठिकाणी स्वाभिमानीचे कार्यकर्ते. त्यातच संतप्त जमावाच्या ठिकाणी एंट्री झाली माजी आमदार महादेवराव महाडिक यांची. महाडिक यांनी गाडी थांबवली, उजव्या हाताची काच खाली केली आणि थेट जमावापाशी ते थांबले. पोलीसही चक्रावून गेले. तेवढ्यात स्वाभिमानीचे नेते आणि कार्यकर्ते गाडी जवळ आले. जिल्ह्याचे स्वाभिमानीचे नेते भगवान काटे महाडिक यांच्या दिशेने बघू लागले. महाडिक म्हणाले, काय चाललंय? यावर स्वाभिमानीचे कार्यकर्ते म्हणाले, आप्पा आंदोलनात सहभागी होताय काय? महाडिकही म्हणाले, आता नाही, व्हायच्या त्यावेळी झालो ना, माहित नाही का तुम्हाला? आता तुम्ही काय आंदोलन करताय? ज्या त्यावेळी केली ना मग आता नाही, आणि तुमच्या या आंदोलनात तर नाहीच नाही. भगवानराव, अरे तुम्हा सगळ्यांचा जन्म आमच्यापासून झालाय, विसरलाय काय? शिरोळ पासून वाळव्यापर्यंत मदत केली, विसरू नका. श्री गणेशा ज्या माणसापासून आहे त्याला कसं विसरता? काय भगवानराव बोलतोय खरं नव? भगवानराव उत्तरले, होय आप्पा खरंय. मग आप्पा म्हणाले, भगवानराव तुमच्या मोर्चाची हवा गेली वाटतं. यावर भगवानराव मिश्किलपणे म्हणाले, आप्पा आणि एक तासाभरानं बघा. आणि गाडी बावड्याच्या दिशेने रवाना झाली. पण तुम्हीही सभात बघा काय झाला तो. नक्की स्पष्ट भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद. जन्म करायला मी कारणीभूत आहे, तुम्ही विसरू नका भगवानराव. मी विसरलो नाही श्री गणेशाला. नशीब दिसत नाही वाळव्या तालुक्यापर्यंत. हे लक्षात आहे भगवानराव. काय काय मोर्चाला काय हवा दिली काय? हवा हो आता सुरुवात केली आहे. आवाज आली की तुम्हाला फोन करतो. नुसती लांब बघा चालते, काय अडचण नाही. ओके ओके. महानकारी न्यूज साठी किनीहून कुबेर अहंकारेसह संदीप इंगळे.